आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। गेल्या 4 वर्षात दुधाचे भाव लिटर मागे 18 रुपयांनी वाढले असले तरी त्या तुलनेत दूध विक्रेत्यांना कंपनीकडून कमिशन मिळत नसल्याचा आरोप ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून दूध पिशवीवरील मूळ रकमेवर 10% कमिशन विक्रेत्यांना देण्याच्या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवस दूध बंद आंदोलनाची घोषणा केली आहे। यामुळे दिवाळीच्या एक दिवस आधीच ठाण्यात दूध बंदी होण्याची चिन्हे असून त्याचा फटका ठाणेकरांना बसण्याची चिन्ह आहेत। ठाणे शहरात दररोज विविध दूध कंपन्यांमार्फत 10 लाख लिटर इतका दूध पुरवठा होतो। शहरातील सुमारे 700 दूध विक्रेत्यांमार्फत हे दूध ठाणेकरांपर्यंत पोहोचवले जाते। दूध उत्पादक कंपन्या वारंवार दुधाचे दर वाढवित आहेत। या कंपन्या स्वतःचा विचार करतात पण तेच दूध घरोघरी लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्या लहान आणि मोठे दूध विक्रेत्यांचा विचार करत नाहीत। हे विक्रेते कित्येक वर्षांपासून अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये व्यवसाय करीत आहेत। दुधाच्या पिशवीमागे विक्रेत्यांना केवळ 2% कमिशन मिळते। तसेच दुकानाचे वीज देयक, इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आणि वाढती महागाई यात वाढ झाली असली तरी त्या तुलनेत मात्र कमिशनमध्ये वाढ होत नाही। त्यामुळे दूध विक्री बंद शिवाय पर्याय नसल्याने येत्या शुक्रवारी एक दिवस दूध बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय असे ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले असून या बंदबाबत त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी आणि ठाणे पोलीस आयुक्त यांना पत्र दिले आहे।